छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेगाव गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीवरून तलवारी शनिवार दिनांक पाच मार्च रोजी गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार निंब्या फाट्यावरून शेगावकडे एका पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी क्रमांक एम एच तीस पी आठशे बासष्ट येणार असून त्याच्यामध्ये तलवारी ठेवलेल्या असल्याची गुप्त माहिती मिळाली या गुप्त शोध पथकानं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाजवळ यावेळी नाकाबंदी केली साधारण दुपारच्या सुमारास साडेबाराच्या दरम्यान सदर टाटा सुमो येताना पाहायला मिळाली सुमो गाडी पोलिसांनी थांबून वाहनांची झडती घेतली असता पाण्याच्या पाठीमागील दरवाजा उघडून पाहिला असता या डाव्या साईडच्या बाजूच्या सीट खाली एक लोखंडी पात्याची सिल्वर रंग असणारी तलवार मिळून आली मिळालेल्या तलवारीचा वर्णन रंग सिल्वर समोरील बाजूने निमूळ येऊन अनकुचीदार टोक असलेली कळून आली याची अंदाजे किंमत ही पाच हजार रुपये आहे या प्रकरणी वाहन चालक आशिष शहा युसुफ शहा वैवर्ष बेचाळीस राणाहरीफाईल आझाद नगर खामगाव यास तलवार बाळगण्याबाबत परवान्याची विचारपूस केली असता परवाना नसल्याचं कळून आलं तेव्हा त्यांच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीची पात्याची तलवार आणि तीन लाख रुपये किमतीची टाटा सुमो पांढऱ्या रंगाची गाडी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवणकुमार दत्त एस उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी शेगाव शहर ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले पोलीस हवालदार गजानन वाघमारे पोलीस नाईक गणेश वाखेकर राहुल पांडे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ज्ञानेश्वर राठोडे यांनी केली आहे पुढील तपास गुन्हे शोध पथक शेगाव शहर करत असल्याचं कौंड आले एन्यूज मराठी प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर बुलढाणा